अनिता क्रिएशन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मसाला ताक कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत। मसाला ताक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहेत, येथे मी एक चम्मच साखर घेतले आहे, एक चम्मच जिरा पावडर, एक चम्मच सैंधव मीठ, त्याऐवजी तुम्ही आपले रोजचे मीठ वापरू शकता, बारीक कट केलेले हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेले कोथिंबीर, येथे मी आलं किसून घेतलेलं आहे, तुम्ही आल्याचा रस पण घालू शकता। त्यानंतर येथे मी 200 ml दही घेतलेलं आहे। चला आता मसाला ताक करूयात। येथे मी एका मोठ्या बाउलमध्ये एक वाटी दही घालत आहे आणि त्याला रवीच्या साह्याने घुसळून घेऊयात, जेणेकरून दही प्लेन होईल। तुम्ही मिक्सरच्या साह्याने पण करू शकता। आता यामध्ये या वाटीच्या साह्याने एक बाउल थंड पाणी घालूयात। तुम्हाला पाहिजे तेवढे पाणी तुम्ही यामध्ये ऍड करू शकता, पण येथे मी एक वाटी दहीला एक वाटी पाणी वापरते। आता यामध्ये साखर घालूयात। एक चम्मच साखर घालूयात, त्यानंतर एक चम्मच सैंधव मीठ घालूयात, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक किसलेले आलं, बारीक चिरलेले कोथिंबीर, एक चम्मच जिरा पावडर। याला सर्व मिश्रणाला मिक्स करून घेऊयात। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता थंडगार मट्टा। आता आपण या ग्लासमध्ये ओतून घेऊयात। आता आपला हा मट्टा तयार आहे, तर तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा।